नवी मुंबई महानगर पालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून गरजू लाभार्थ्या नवी मुंबईकराला दूर ठेवणारी अट शिथिल करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून केली आहे. ज्या काही नवी मुंबई महानगरपालिका जी शिष्यवृत्ती देते, मग ती शिष्यवृत्ती विधवा आणि घटस्फोटित विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यांना देते, आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना दिली जाते, जो इथला जो भूमिपुत्र जो स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्या पाल्यांना दिली जाते, त्याचप्रमाणे इथला जो साफसफाई कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी आहे, त्यांना देखील शिष्यवृत्ती दिली जाते. मग ही शिष्यवृत्ती तुम्ही जाहीर केली का नाही आहे? मग ही शिष्यवृत्ती महानगरपालिका देते, तर महानगरपालिका शिष्यवृत्ती देते समाज विभाग, जो विभाग आहे समाज सेवा विभाग, या सेवेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले जाते. मग एकदा तुम्ही एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हातून घ्यायचं, म्हणजे कंडिशन अटी शर्तीत काय टाकलं की जर शासकीय आणि अशासकीय संस्थांकडून आपण जर शिष्यवृत्ती घेतली असेल तर तुम्हाला महापालिका देणार नाही. मग हे जे विद्वान जे अधिकारी आल्यात मंत्रालयातून, जे मंत्रालयातून ते विद्वान अधिकारी आलेले आहेत, यांचे खोडेच आहेत का? एका ठिकाणी ऐका हाताने द्यायचं आणि आठी शर्ती टाकून परत घ्यायचं. म्हणजे राज्य शासनाची 3000 रुपये जर तुम्ही घेतल्या असतील तर आम्ही तुम्हाला 15000 देणार नाही. मग ही योजना महापालिकेच्या इथल्या करदात्यांसाठी आहे, इथला जो प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, इथला जो आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे आणि इथला जो साफसफाई कर्मचाऱ्यांसाठी आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आहे. ही महापालिकेची स्वतंत्र योजना आहे, राज्य शासनाने दिलं तर काय फरक का पडतो? GST च्या माध्यमातून, विविध सेवा कराच्या माध्यमातून राज्य शासनाने द्यावं, केंद्र शासनाने द्यावं, पण हे जे विद्वान अधिकारी आहेत त्याने असे एक खिला मारून टाकला, जाहिरात केली की आम्ही तुम्हाला देतोय, पण नंतर खिला मारून टाकला की आम्ही तुम्हाला देणार नाही. हा जो चालूपणा जो आहे, आता भय झालं ना आता. तर सदर अट आधीपासूनच असून प्रशासकीय ऑडिट मध्ये आक्षेप येत असल्याने सदर अट शिथिल करणे तत्वतः शक्य नसल्याचे समाज विकास विभागाचे उपायुक्त क्रांती पाटील यांनी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.